जातो आहे आपण सर्वांनी या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। लाइक करायला विसरू नका, हा फायनल ओपन असल्यास आनंद वाटतो। नक्कीच लाईक करायला विसरू नका, दुसरी अपेक्षा काही नाही आहे। अतिशय उत्कृष्ट असा सामना त्यांच्यापर्यंत पोहोचतो। सीनियर कबड्डी स्पर्धा तीन नंबर तरी रख पूजा कढाई करता है। सांगतो थोडा बहुत बढ़िया बोनस हो गया निर्णय। स्कोर 5-2 अमरावती, 7-2 नागपूर, 2-2 आघाड़ी नागपूर खेला गया। छानसा पॉइंट मारने का रेडरला पॉइंट बात करने का अमरावती डिस्ट्रिक्ट वाशिम डिस्ट्रिक्ट पुरुषांचे दोन्ही संघ मैदान सुरू करा। अमरावती जिल्हा वर्सेस नागपूर जिल्हा महिलांचा अंतिम सामना लगेच सुरू करा। भारत बघेल अमरावतीमध्ये सध्या पहिल्यांदाच राज्यस्तरीय स्पर्धा होत आहे, काय सांगाल आणि आपण विजेता? मी भारत बघेल, नागपूर जिल्हा महिलांचा मी कोच आहे। इच्छा आयोजन खोड़के मैडम ने खूब छान के लिए इनकी रहने की व्यवस्था, मुलीं की जेवना की व्यवस्था, मुलींना येणं जाण्याची व्यवस्था त्यांनी करून दिलेली आहे। आणि एवढं मोठं आयोजन हे म्हणजे फार कमी पाहायला मिळतो आम्हाला। आणि आतापर्यंत आम्ही एवढे टूर्नामेंट खेळल्या तर याच्यासारखा टूर्नामेंट आतापर्यंत आम्ही म्हणजे बघितलं नाही आहे। जेवणापासून तर नाश्त्यापासून आणि येणं जाण्यापासून सगळं व्यवस्था तिथे खोड़के मॅडमने आम्हाला केलेलं आहे। जितूभाऊ ठाकूर आणि सतीशभाऊ डबरे यांनी पण चांगलं आयोजन केलं आहे, प्रतिसाद दिला आहे, खेळाडूंना वारंवार मार्गदर्शन करतात आणि प्रतिसाद देतात आणि चांगला संघ महिलांमधून महिलाचा हा संघ आमच्या नागपूर जिल्ह्याचा हा 3 दिवसाचा कोचिंग कॅम्प उमरेडला झालेला होता। त्यामध्ये या मुलींना 3 घंटे सकाळी 3 घंटे सायंकाळी 7 तास मेहनत करून हा संघ इथं विदर्भ राज्य अजिंक्यपदमध्ये इथं पार्टिसिपेट केला आणि त्यामध्ये हे प्रथम क्रमांक याने पटकावला नागपूर।
माझं नाव अमिषा वाघ, मी नागपूर जिल्ह्याची कॅप्टन आहे. माझा पूर्ण संघ आहे नागपूर कबड्डी असोसिएशनचा. आणि पूर्ण इकडे अरेंजमेंट वगैरे पुष्कळ माहोल वाटले आणि अरेंजमेंट्स आणि राहायला वगैरे सगळं बरोबर आहे. कळलंच नाही, अरेंजमेंट वगैरे सगळं चांगलं आहे. तुम्ही जे म्हणजे केलं ढोल ताशा वगैरे सगळं खूप माहोल होतं, पण खूप मस्त झाला. अच्छा, अमरावतीमध्ये जिल्हा असोसिएशन, अमरावती जिल्हा असोसिएशन आणि विदर्भ कबड्डी असोसिएशन आणि शोध प्रतिष्ठानच्या वतीने आमदार चषक 2023 आयोजन केलं होतं. 11 विदर्भातील 11 जिल्ह्यातून 11 टीम पुरुषांच्या आणि 11 टीम महिलांच्या आल्या होत्या. गेल्या 3 दिवसापासून ह्या मॅचेस चालू होतं आणि आज त्याचा शेवट झाला. आणि आज या ठिकाणी महिलांमध्ये नागपूरच्या संघाने विजेतेपद मिळवलं आहे आणि पुरुषांमध्ये अमरावतीच्या कबड्डी स्पर्धकांनी या ठिकाणी पहिलं बक्षीस मिळवलेलं आहे. आणि या 11 महिलांच्या 11 पुरुषांच्या टीम्स होत्या, याच्यामधून राष्ट्रीय स्तरावर नॅशनल लेवलवर कबड्डीच्या स्पर्धा होणार आहे. त्या स्पर्धकाचे या ठिकाणी या सुद्धा निवड होणार आहे, 11 पुरुषांची आणि 11 महिलांची. असा एक संघ हा नॅशनल कबड्डी खेळण्यासाठी येणाऱ्या पुढच्या हिमाचलमध्ये ती स्पर्धा होणार आहे, त्यामध्ये जाणार आहे. आजच्या या स्पर्धेसाठी अमरावती शहरातील सर्व लोकांनी आणि या भागातील जिल्ह्यातील सर्व कबड्डी पटूंनी या ठिकाणी याला सहभाग घेतला, उत्साह वाढवला. आणि ज्योतिभाऊ ठाकूर विदर्भ असोसिएशन कबड्डीचे अध्यक्ष आणि शोध प्रतिष्ठानचा अध्यक्ष यश खोडके यांच्या सहकार्याने ही स्पर्धा अमरावतीमध्ये आयोजित केली. सर्व अमरावतीकरांचे, विदर्भवासींचे या ठिकाणी मनापासून आभार. धन्यवाद.